हाय एव्हरीबडी वेलकम बॅक इन साई अकॅडमी वन्स अगेन हा मिस्टर आव्हाड सर बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज डोंट फरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल इंग्लिश फॉर यू तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण टेन्थ इंग्लिश बुकमधील टू पॉइंट थ्री द ट्विन्स या पोयमचं इंग्लिश वर्कशॉप आपण आज अभ्यासणार आहोत तर चला क्वेश्चन नंबर वन रिराईट पुटिंग द मिस्टेक इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर त्याचं जे आन्सर आहे सेंटेन्स नंबर एसाठी थ्री सेंटेन्स बीसाठी फाईव्ह सेंटेन्स सीसाठी फोर सेंटेन्स डीसाठी वन सेंटेन्स ईसाठी टू अँड सेंटेन्स यपसाठी आहे नंबर सिक्स म्हणजे या पद्धतीने आन्सर आपल्याला लावायचे आहे क्वेश्चन नंबर टू पीक आउट फोर सिच्युएशन्स इन द लाइव्स ऑफ द ट्विन्स व्हिच आर टू एब्सर्ड अँड सेंसलेस टू बिलीव्ह म्हणजे ज्या ॲब्सड आणि सेंसलेस ज्या कोणत्या सिच्युएशन आहेत अशा कोणत्याही चार गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे नंबर वन the people began mistaking one for the other two the speaker's brother got the name john intended for speaker three the speaker intended bride became his brother's wife four when the speaker died the neighbor came and buried his brother john that is the four absurd situation in this uh, poem question number 3 complete the web diagram पोएट युजेस ह्युमर टू दिलेली जी आकृती आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे ह्युमरस म्हणजे विनोदी गोष्टींचा वापर कोणता कवीने केलेला आहे यामध्ये आहे क्रिएट लाफ्टर फन एंटरटेन रिड्यूस बोरडॉम मेक रीडर्स हॅपी चेंज ऑफ मूड क्वेश्चन बी राईट एनी टू लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाईंड मोस्ट ह्युमरस दोन ओळी आपल्याला यायच्या जास्त विनोदी असणाऱ्या ज्या ओळी कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करून द्यायच्यात नंबर वन फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ टू अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन दॅट इज द टू लाईन व्हेरी ह्युमरस नंबर क्वेश्चन नंबर फोर पिक आउट लाईन्स दॅट कंटेन फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल आहेत नंबर वन आहे ॲलिटरेशन In form and feature, face handling, be hai, as we were being washed by nurse, see, it puzzled all our kit and king, that is the repetition of sound, uh, the next figure hai, pun, our close resemblance turned the tide, Be hai, it reached a fearful pitch, hyperbole figure, somehow my intended bride became my brother's wife, व्हेन आय डाईट द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन या पद्धतीने फिवर ऑफ एक्झाम्पल आहेत नंबर फायू पिक आउट फ्रॉम द पोयम सेट ऑफ वर्ड दॅट जनरली गो टुगेदर फॉर एक्झाम्पल की तँड किंग ए आहे फॉर्म अँड फीचर बी फेस लिंग सी फिअरफुल पीच आणि डी आहे फेट्स डिक्री या पद्धतीने जे एक शब्द जे जोडून येतात त्यांचं आपल्याला आणि नंबर लास्ट क्वेश्चन राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ रेफरन्स टू ऑल पॉईंट्स मेन्शन ऑन पेज नंबर फाईव्ह पोयम ॲप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे नंबर वन पॉईंट टायटल द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स सेकंड आहे पोयट द पोएट ऑफ द पोएम इज हेनरी सॅम्ब्रुक ले नेक्स्ट पॉईंट नंबर थ्री आहे राईम स्कीम द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी ए बी सी डी सी डी नंबर uh, फाईव्ह आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम फेस बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स हियर द प्रॉब्लेम इज सो एक्झॅझरेटेड दॅट इट क्रिएट्स अ ह्युमरस इफेक्ट स्टील द पोएट अचीव्स अ बॅलन्स बाय मिस्टेक द रीडर बिलीव ॲट लिस्ट फॉर अ ब्रीफ मोमेंट द लॉजिक ऑफ हिज आर्ग्युमेंट यामधील काही पॉइंट हे कमी केलेले आहेत त्यामुळे आपण ते घेतलेले नाहीत Uh, next six number figure of speech. The figure of speech used in this poem alliteration, hyperbole, pun. Thanks for watching this English workshop. Goodbye.